गेल्या 7 वर्षात अल्पसंख्याक शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची संख्या 3 कोटींहून वाढून 5 कोटी 20 लाखांवर पोहोचली असून सरकारनं अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची तरतूद वाढवून 2,515 कोटी केल्याची माहिती अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचं तुष्टीकरण न करता केंद्र सरकार सर्वांसाठी समान काम करत आहे असं नक्वी म्हणाले. प्रधानमंत्री जनविकास योजनेअंतर्गत देशात विविध ठिकाणी केंद्रीय विद्यालयं सुरू करण्याचं काम चालू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उस विषय का ध्यान रखें माननीय मंत्री जी ने. सर, मिनिस्ट्री ऑफ मराठी अफेयर्स जो है वो मोदी जी ने नहीं बनाई है, ये तो आपकी जो है वो विरासत को हम अभी ढो रहे हैं. आपने अच्छा सुझाव दिया इस सदन के पटल पे खड़े होकर के कि मराठी अफेयर मिनिस्ट्री बंद होनी चाहिए और मिनिस्ट्री से उसका जो फायदा हो रहा है तो वो आपका अपना सुझाव है, आपको मुबारक हो. जहां तक सवाल है, आपने जो कहा कि जो सेंट्रल स्कूल्स हैं, हमने जो है वो प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम के तहत केंद्रीय विद्यालय फाउंडेशन. देशात CDG नेटवर्कद्वारे सर्वत्र CNG पोहोचवण्याची सरकारची योजना आहे अशी माहिती केंद्रीय नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लोकसभेत दिली. देशात 3,000 CNG स्टेशन्स कार्यरत असून मागणीनुसार स्टेशनची संख्या वाढवली जाईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालच्या बीरभूम इथं झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा आज लोकसभेत चर्चेला आला. बंगालमध्ये झालेल्या या नृशंस दलित हत्याकांड प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक झाली आहे असं तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सांगितलं.